जयमल्लाने चालनाचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार येथे क्षत्रिय वीर महाराणा प्रताप यांचे 425व्या पुण्यतिथीनिमित्त वीर क्षत्रिय राजपूत समाज अध्यक्ष मोहिनीराज राजपूत महाराणा प्रताप सिंह युवक मंडळाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राजपूत समाजाचे प्रसिद्ध उद्योगपती योगेश राजपूत, दैनिक नंदरदर्शनचे सर्वेसर्वा सूर्यभान राजपूत, रणजित सिंह राजपूत, प्रताप सिंह राजपूत, बाबासाहेब राजपूत, दिनकर राजपूत, दिग्विजय राजपूत, बापूराव राजपूत, हेमंत सिंह राजपूत, उपेंद्र राजपूत, प्रेमचंद राजपूत, गुलाब सिंह राजपूत, वामन राजपूत, ॲडव्होकेट अविनाश राजपूत, योगेश राजपूत, विनोद राजपूत, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक युवराज राजपूत, सुदाम राजपूत, योगेंद्रजी गिरासे, राकेश राजपूत, भूषण राजपूत, युवराज अण्णा राजपूत, चेतन सिंह राजपूत, सुनील राजपूत, नयन सिंह राजपूत, निलेश राजपूत, काशीनाथ राजपूत, अरविंद राजपूत, चुडामन राजपूत, मोहन सिंह राजपूत, पंकज राजपूत, तोताराम राजपूत आदी राजपूत समाजातील समाज बांधव या विनम्र अभिवादन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजपूत समाज बांधवांकडनं वीर क्षत्रिय महाराणा प्रताप यांच्या 425व्या पुण्यतिथीनिमित्त महाराणा की जय, शिवा की जय अशा विविध घोषणांनी महाराणा प्रताप चौक परिसर हा निनादून निघाला होता. नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याच्या या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. शैलेंद्र चौधरी, जय मल्ला न्यूज, नंदुरबार. वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज महाराणा प्रताप युवक मंडळातर्फे त्यांच्या पुतळ्यावर कोरोनाचे नियम पाळून आणि अत्यंत साधेपणाने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी समाज बांधव उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम जयंतीच्या निमित्ताने होत असतो. पुण्यतिथीच्या निमित्ताने साधेपणाने आणि त्यात कोरोनाचे नियम पाळून करावयाचे असल्यामुळे अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम होत आहे. कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि पुढच्या जयंतीच्या दृष्टीने पुढच्या जयंतीच्या वेळी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेण्याची परिस्थिती असल्यास त्याप्रमाणे मंडळातर्फे कार्यक्रमाचे नियोजनही करण्यात येईल. तूर्त आपण सगळे कोरोनाचे नियम पाळा आणि कोरोनाला हरवण्याचे ध्येय ठेवावे